निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. अखेर गोपीचंद पडळकरांची विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. वज्रधारी न्यूजचा अंदाज खरा ठरला. भाजपाचे स्टार प्रचारक व युवा नेते गोपीचंद पडळकरांना भाजपाकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. अखेर वज्रधारी न्यूजने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून गोपीचंद पडळकरांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर अजित गोपछेडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पडळकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात होती. एका कार्यकर्त्याने तर देवेंद्र फडणवीसांना रक्ताने पत्र लिहिले होते. आज या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा साकार होताना दिसते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.